नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आत्ता वाजले आहेत 7:45. 7:15 सुटलेली, ब्रश झालं, आंघोळ झाली, चहा ठेवला आहे. तर फायनली उद्यापासून देवपूजा करायची आहे. अन्वी झोपलेली आहे, अर्णवही झोपलेला आहे. फक्त मुलाला टिफिन नसतो, त्याच्यामुळे फक्त चहाच ठेवायचा असतो, पण सगळं फ्रेश होऊन केलेलं चांगलं. तर कपडे धुवायचे आहेत अजून. आता अमोल ऑफिसला गेल्यानंतर बाकीची कामं आवरेल. अन्वी उठायच्या आधी बदाम बिदाम सोलून ठेवते, कारण उठली की मग मुलांना एकेक देऊन टाकते. तर फ्रीज खराब आहे, त्याच्यामुळे सारखं दूध गरम करावंच लागतं. सकाळी रात्री पाण्यात ठेवलेलं होतं, सकाळी गरम करून ठेवलं आहे. तर चला या चहा घ्यायला. तर आता ना मुलांना मी मुगाच्या डाळीची खिचडी बनवते. तांदूळ आणि डाळ भिजत घातलेले. तेल तापलं की त्याच्यामध्ये लसूण, कढीपत्ता, जिरा मोहरी, आणि हा कांदा. कांदा छान असं लाल भाजून घ्यायचा. तात्याच्यामध्ये हिंग, हळद, थोडासा अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा लाल मसाला. तुम्ही ह्याच्यात ना पाहिजे असेल तर वेजिटेबल टाकू शकता, पण आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. तर आता हे तांदूळ आणि हे टाकून छान हलवून आणि त्या ह्याच्यात मी चवीपुरतं मीठ टाकले आणि आता थोडीशी एक उकळी आली ना की मी हा झाकण लावणार. तर आता वाजले आहे 11:30. अर्णवला निघायचं आहे. मशीन पण आता लेट लावले, कारण अमोल गेल्यानंतर माझं एडिटिंग तर काम रात्रीच झालेलं, त्याच्यामुळे मी परत झोपून घेतलं. ते आत्ता उठले, आत्ता उठले म्हणजे 10:30 उठली आणि पटापट कामावरून घेतली, लादी पुसून घेतली, कपडे लावले मशीनला. अन्वीची आंघोळ झाली, त्यांचा नाश्ता झाला. आता त्यांना मुगाची खिचडी खायला करते आणि अर्णवला टिफिनला घेतो देते. तर भेटूया थोड्या वेळाने. आता दाखवते मी तुम्हाला त्यांचा. माझा
तर ही मुगाची खिचडी आता अशी झालेली आहे, मस्त सॉफ्ट. अर्णवच्या शेत टिफिनलाही भरते आणि त्याला ना आधी मी खायला देते, कारण 12 वाजलेले आहेत, 12 वाजून गेलेत, गाडीवरून जायचं आहे म्हणून थोडा आरामातच. तर आता अर्णवला देते आधी खायला हे. इधर काय सुके कपडे काढले, हँगर पण मोकळे. आता इथे बस, तुला आणते मी बस. अर्णवला जेवण देत नाहीये ती, तिला पण एका डिश मध्ये देते. खाणार तर नाही बघू. डर ओके, राग आलाय बघ, यायला राग आलाय. अनु इथे बघ, ओले बापले, अनुला राग आला. अनुला हा काय दुखतंय? हे दुखत, मस्ती करतात डोकं दुखत. तेल नाही लावलं बघ, तेल लाव म्हणजे नाही दुखणार. मम्मी गरम पाणी घेती कुठे? अरे इथे टाकायचं. मोबाईल घेतोस ना तू? मॅडम आलेल्या आहेत आमच्याकडे, कारण रितुला बरं नाहीये. हा रितुला डॉक्टर कडे घेऊन गेले. मग तृषा आमच्याकडे आहे, तर तृषाने एवढा पसारा करून ठेवलेला आहे. हा बघा अन्वी काय करते, काय खाली उतर, चल उतर खाली. ते नाही घ्यायचं, त्याने खोकला येणार. तर मी तुला क्रॅन्स देते, तर चित्र काढायचं आपण. चला या चित्र काढायचं. ओके 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 ओके. हो 3 वाजले, आत्ता झाले मी डॉक्टरकडून जेवली आणि तशी डॉक्टरकडे गेली. अन्वीला जेवण दिलं आणि बरं नाही वाटत आहे. गोळ्या घेतल्या, इंजेक्शन घेऊन आली, या गोळ्या दिल्यात. अचानक सर्दी खोकल्यासारखं, घसा खवखवत होता आणि तापासारखं वाटायला लागलं, म्हणून म्हटलं पटकन जाऊन येते डॉक्टरकडे. अन्वीला ठेवलेली बाजूला, आता जस्ट आली, म्हटलं ती गोळ्या घेते, कारण परत ना अर्णवला आणायला जायचंय. पण गोळ्या घेणं गरजेचं आहे, कारण मला अजूनही कणकणी वाटते. अजून कपडे घालायचे हे बघा. कपडे वाळत घालायचे. अजून 3 वाजले तरी अजून कपडे वाळत घालून नाही झालेत माझे. डॉक्टर फोन केला, 1:30 वाजता येणार होत्या, त्याच्यामुळे मी म्हटलं पटकन जेवण करून अन्वीला जेवण वगैरे देऊन मग निघेन, तसंच केलं. तर चला मी गोळ्या घेते, कपडे वाळत घालते. आणि मगाशीने जे पसारा बघितला असेल तुम्ही, आता पसारा नाही आहे, जेवढे सुके कपडे होते ना तेवढे सगळे मी आता पटकन आता या गोळ्या घेते आणि मग कपडे वाळत घालते. आलो बघा, जर को आजारी असेल ना तर ही पोरणं खरंच आराम करून देत नाहीत. चलिये उतर, चलिये. तर आता मी कपडे वाळत घालते एवढे सगळे. पहिले सगळं लावून घेते आणि मग ते हँगरला लावून ते टाकणार. तर चला बोलते थोड्या वेळी. आज तर वाटत नाही झोप भेटेल, फ्रीज बंद आहे,
तर ते काय बोलले, कॉम्प्रेसर ओरिजिनल कॉम्प्रेसर मिळालं ना की 2 दिवसात पण होऊन जाईल, पण जर नाही मिळालं ना तर 2-3 दिवस कंपल्सरी थांबावंच लागेल काय करून, कारण डुप्लिकेट लावायचं नाही आहे त्याच्यामुळे. तर सगळं सामान मी बाहेर ठेवले फ्रीजमधलं काढून. अरे बापरे, बराच वेळ नव्हती ना डॉक्टरकडे होती तर तेवढा वेळ आठवण नाही पडली. अन्वीचा एक त्रास नाही आहे की ती सहज कोणाकडेही राहते कितीही वेळ, पण शेवटी मम्मीची आठवण येतेच तिला. आता कपडे वाद घालते आणि मग बोलते तुमच्याशी. कारण 4 वाजता माऊ कशी करते? माऊ 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 म्याऊ. आणि डॉग कसं करतं? आणि कोकू कशी करते? कोकू. व्हेरी गुड. तू सांग, ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, व्हेरी गुड, सी फॉर कॅट, व्हेरी गुड, डी फॉर डॉग, डॉग, आणि ई फॉर ए फॉर एलिफंट, एलिफंट. एलिफंट म्हणजे हाती. हाती हाती हाती. हा okay. आता थोडेसे लाड करावे लागतील कारण बराच वेळ लांब होती तिच्यापासून, म्हणून कपडे वाद घालायचे. ते बघा असेच फुड्यात घेऊन बसलेली आहे मी सगळं, पण ती बोलते मम्मी मला मांडीवरच घेऊन बस. मग तिला आता मांडीवर घेऊन बसले, झोपली तर ठीक आहे, नाही तर या कपड्यांना आज मला 4 नक्की वाजणार आहे. अन्वी दिसली? अन्वी दिसली? विचार. आता वाजले 3:30. ती झोपणार नाही, आता स्पॉटी केली नाही, कपडे वाद घातले. इकडे अन्वीचे असतात, इथे आमचे असतात. अन्वीचे सुकत वाळलेले कपडे बाजूला ठेवलेत, आता घालणार नाही, आता झोपते मी जरा वे. सगळं घर तर क्लीन केलेलं आहे, पण काही उपयोग होत नाही. हा डॉग डॉग. सव्वा 4 वाजलेले आहेत. मी बोलली ना की झोपणार नाही झोपले. चहा करायची वेळ पण झाली माझी, आता मी चहा करते. मस्त बाम लावून झोपले पडलेले जरा. तर चहा आता मी ठेवते आणि आता अर्णवला आणायला जाईल तेव्हा व्हिडिओ करणार. चला बाय. 4:15 वाजलेले आहेत. मी बोलली ना की झोपणार नाही झोपले. चहा करायची वेळ पण झाली माझी, आता मी चहा करते. मस्त बाम लावून झोपले पडलेले जरा. तर चहा आता मी ठेवते आणि आता अर्णवला आणायला जाईल तेव्हा
व्हिडिओ करणार. चला बाय. साडेचार झाले, चहा पिणार आणि तयारी करणार अर्णवला आणून द्यायची. निघायला थोडा वेळ आहे अजून, तर म्हटलं थोडंसं वाटप करते आणि घरी आईकडे फ्रीजमध्ये ठेवायला देते, कारण इमर्जन्सी असलेलं बरं. काल खूप हालत बेकार झाली, वाटप नव्हतं म्हणून. तर हे खोबरं आहे माझ्याकडे भाजलेलं, आता एवढे कांदे मी पटकन कापणार. बाकी तिथे अद्रक वगैरे तयारी करून ठेवलेली आहे. लसूण घेते, तर आता वाजले 4:15. आता निघायचंय 5:45 अर्णव बरोबर सुटतो. तर मी तुम्हाला दाखवते वाटप भाजून ठेवलेलं आहे. आता आल्यावर करेल, कारण कोथिंबीर नाही आहे त्याच्यामुळे आल्यावर मिक्सरला बारीक करेल. आणि फ्रीजमधलं जेवढं सामान होतं ना ते आता मी काढून ठेवले बाजूला, कारण ना ते खराब होईल त्याच्यामुळे. तर चला आता मी निघते, तयारी करते, मग भेटते नंतर. बाय. तर आता मी निघाले, थोडं 5 मिनटं आधीच निघालेली, कारण ना माझ्या चष्म्याचं ना पुढची काचच निघालेली. त्याच्या आधी दांडा निघालेला, तो दांडा रिपेअर करून आली आणि आता काच तुटले तर ते काच करायचं आहे. त्याच्या आधी अमोलनी माझ्याकडे छत्री देऊन ठेवलेली, ती छत्री मी रिपेअर करायला दिली. त्याच्यानंतर मी आमच्या इथे जनता ऑप्टिशियन म्हणून आहे, किती खोटा आहे हा पाहून दिली आणि मी निघाले. चष्म्याचं दाखवलं आणि आता निघाले मी. पाऊस होता, पाऊस किती आहे. बरोबर शाळा सुटायच्या वेळेसच हा पडतो. छत्री रिपेअर केली, चष्म्याचा काच बसवून घेतली आणि आता मी निघाली अर्णवला आणायला. बरोबर 5:29 झाले, 15 मिनटं पोचेल मी. तर चला आता डायरेक्ट घरी गेल्यावर बोलते मी तुमच्याशी. बाय. 5:35 झाले, मठाची ते अजून मी छत्री नाव उलटी होऊन झाली एकदा. मध्येच एकदा वारा येऊन गेलं. 5:35 झाले, मठाची ते अजून मी छत्री नाव उलटी होऊन झाली एकदा. मध्येच एकदा वारा येऊन गेलं. कमी होईल, फक्त 5 मिनटं आहेत अर्णव सुटायला. 5 चालायला पण मॅडम ना पाऊस आहे. बापरे, पाऊस पडला तर खूप प्रॉब्लेम होतो मुलांना जायला. त्यांना रेनकोट घाला, बॅगांना कवर घाला. लगेच बघ ना मम्मी, बघ लूज लावत जाणार.
मला सांगते आई झोपेल. ते आत्ताच आम्ही आलोय वाजले बघा बरोबर 7:15. आता अर्णव पटकन चहा पिएल आणि ट्युशनला लगेच निघेल. तर तिने घ्यास चालू आहे तिथे. उद्या संकष्टी आहे तर म्हटलं खीर बनवेल म्हणून एक्स्ट्रा दूध आणले. इथे गोडीडा केले मी आता आणि ना इथे वांगं कापून ठेवले. तर हे बघ असं वांगं कापले तर वांग्याचं भरी. त्याच्यामध्ये मी कैरी टाकेल. तर चला वांग्याचं भरीत करताना मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवते. आधी काय करते माहिती आहे, हे वाटप ना बारीक करून घेते आणि त्याच्या आधी मला कोथिंबीर साफ करावं. मामीकडे विसरली, मामीकडे मामीकडे हो मामीकडे आहे ना. हा जा 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 जा. 7:10 झाली. अर्णव आता चाललाय क्लासला. थोडस खाल्लं त्याने. अन्वीला छोटा भीम लावून दिलाय. चल लाव तू तू काढ ते नको दाखवूस मला. आता ना पटकन मी वाटप काढून घेते मग वांग्याचं भरीत फोडणी देते. अर्णव ए भिजू नको. हा सांगते मी, भिजू नको. जा सांगितलं, आज सांगितलंय. जा जा पटकन. तर फ्रीज रिपेअर करायला आलेले. त्यांनी फ्रीज हॉलमध्ये घेतलं, रिपेअर करायला सुरुवात केली आणि जिथे फ्रीज आहे ना तिथे क्लीन करून घेतलं मी सगळं. वरण झालेलं, बाकी काय झालं नव्हतं. वाटप काढून घेतलं पटकन आणि फ्रीजमधलं सगळं सामान काढून बाटल्या बिटल्या काढून स्वच्छ धुवून त्या परत भरून ठेवले. आता ह्या टोपामध्ये मी वांग्याचं भरीत करते. त्यांचं काम तिथे चालू होतं म्हणून मी व्हिडिओ बनवून घेतल्यानंतर स्पीच द्यायला घेतला. तर आता वांग्याच्या भरीसाठी मी अगदी साधी फोडणी दिले. कढीपत्ता, मोहरी, जिरं, लसूण टाकून मी जे वाटप केलेलं ना तो वाटप टाकलेला आहे. एक चमचा थोडासा जास्त टाकला आहे. त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि हिंग टाकून घेतलेलं आहे. अन्वीला बाहेर काकींकडे सोडलेलं कारण फ्रीजमध्ये घेतलेला, त्यांचं ते गॅसचं काम होतं चालू, त्याच्यामुळे तो मधी मधी नको यायला तिला. त्यासाठी तिला आम्ही बाजूंकडे काकींना देऊन ठेवलेलं आहे. तर वाटप छान भाजून झाल्यानंतर थोडंसं मिक्सरच्या भांड्यातलं पाणी होतं ना ते टाकून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ना 2-3 मस्त असे आंबट कैरीचे फोड टाकलेत. आणि आता जे वांगी मी कापून ठेवलेली मिठाच्या पाण्यात ठेवलेली का ते काय नको पडायला म्हणून. तर आता ती वांगी त्या ग्रेव्हीमध्ये मी एक एक करून सोडलेली आहेत. वरतून मीठही टाकलेलं. मीठ योग्य प्रमाणात टाकलं कारण मी ना वाटप आठवडाभर करून ठेवते ना, त्याच्यामुळे वाटपात मी मीठ टाकून ठेवते त्याच्यामुळे. तर भाजी बघा झाले, भात एका साईडला घातलं आणि चपात्या. ऑलमोस्ट सगळं जेवण झालेलं. चहा दुधाचं केलेलं तो काकांना विचारलं मी त्या कंपनीच्या, तर ते ओके बोलले. मग त्यांना मी चहा आणि पाणी दिलं. त्यांच्यासोबत मी पण चहा घेतलं. मला चहाबरोबर कोण कंपनी असेल ना तर मी चहा 10 वेळा तरी होईल पीईन. तर सगळी कामं झाल्यावर गॅस वगैरे बंद करणार का ती बेडवर येऊन बसली, बंटी येऊन बसली. त्याला म्हणता येत पण कारण अन्वी ऐकत पावणे नऊ साधारण 2.5 तास हे काम चालू राहिलेलं. माझं एडिटिंगचं काम चालू होतं पण तेवढ्यात अन्वी आली, त्याच्यामुळे जास्त वेळ मी काम नाही करू शकली. तर 9:10 झालेले आहेत. ते काका जस्ट गेले आत्ताच. तर सगळं पसारा झालेला असं तर सगळी लागेल तुम्हाला क्लीन वाटत असेल पण ती क्लीन नाही आहे. सगळा पसारा आहे आणि हा बघा तो आईस बॉक्स फ्रीझर आपलं, तो पूर्ण डॅमेज झालेला आहे. तो काढून टाकला त्यांनी आणि नवीन बसवला. आता ह्या पट्ट्यावर पण पसारा खूप आहे सध्या. तर तो आता मी सगळा आवर आवरावर करणार आहे.
तर अमोल नुकतेच आलेले, त्यांनी लादी क्लीन करायला सुरुवात केली. सगळं आवराआवर करेपर्यंत 10:15 झाले. अमोलने आंघोळ करून झाल्यानंतर मी जेवण लगेच वाढायला घेतलं. अर्णव आणि अमोलसाठी जेवण वाढलेलं, वांग्याचं भरीत, वरण, चपाती. तर जेवण झाल्यानंतर अर्णवचा अभ्यास पण घ्यायचा होता. वाजले आहेत 10:30, मी अभ्यास घेईन. पूर्ण किचन वाटतं क्लीन केलेलं आहे मी आता. आमच्याकडे हंतरुणं लवकर पडतात पण झोपत नाही, कारण अन्वी 1:00 झोपते. मी कधी तरी हा नक्की व्हिडिओच्यामध्ये ॲड करून टाकेन. एवढं दिवसभर थकवा असतो ना, त्याच्यामुळे नंतर मोबाईलला हात लावायचा विचार येत नाही मला, पण एडिटिंगसाठी करावंच लागतं. तर मशीनचे कपडे ॲज युजल सकाळी. फायनली माझा हा प्रेस झालेला आहे. 5,500 रुपये खर्च झालेला आहे. सर्व सेट केलेला आहे बरोबर. अर्णवला कळलं त्याची चुकी, तो पुन्हा मला एकदा सॉरी बोललेला आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, आता सारखं मुलांना ओरडणं गरजेचं नाही आहे. तर आता हा व्हिडिओ मी इथेच संपवते. सगळी ऑलमोस्ट माझी काम झालेली आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, जेणेकरून माझे येणारे पुढचेच व्हिडिओज आहेत ते तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. तर इथे मी टॅबलेट्स घेतल्या आणि आता झोपायची तयारी. दुपारी टॅबलेट्स घेतलेल्या पण मॅडम काही झोपल्या नाही. आत्ता तरी झोपत आहेत की नाही माहिती नाही, पण तिला ना 1 झोपायची सवय झालेली आहे, ती तेव्हाच झोपणार ती. पण ठीक आहे, सगळी ऑलमोस्ट माझी कामं झाली, त्याच्यामुळे मी आता फ्री आहे. तर सगळ्यांना शुभरात्री, काळजी घ्या, टेक केअर, बाय.